नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत मूर्त्याच्या गावाला. होय, बरोबर ऐकलत, ज्या ठिकाणी आपल्या संपूर्ण हिंदू संस्कृतीतील, हिंदू धर्मातील प्रत्येक देवतेची मूर्ती आहे, अशा मूर्त्याच्या मंदिराला आपण भेट देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. ते आहे श्री क्षेत्र निळकंठेश्वर. तर अशा पद्धतीने अगदी निसर्गरम्य अशा सुंदर वातावरणात एका साईडला खडकवासला आणि एका साईडला पानशेत धरण आहे. तर तुम्ही बघू शकता अशा दोन्ही धरणांच्या वरती हे मंदिर आहे. या ठिकाणी मुळामोठा नदी वाहत आहे आणि एकदम सुंदर अशा अप्रतिम नैसर्गिक वातावरणामध्ये आपण आज निळकंठेश्वराचं दर्शन घेणार आहोत. तर जांभळी आणि डोंजे या गावांना सोडून आपण जर वरती आलो तर अशा पद्धतीने गाड्यांची रांगच रांग लागलेली आहे आणि हे एक पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल. हे आहे शंकरराव सरजेमामा डोंजे यांच्या स्मरणार्थ बांधलेलं, म्हणजे यांच्या पादुकांचं किंवा फोटोचं मंदिर बांधलेलं आहे. आणि ज्यांना सगळ्यात अगोदर या निळकंठेश्वराचा साक्षात्कार झाला तर यांचा इतिहास आपण पुढे पाहणारच आहोत. तर शंकरराव सरजेमामा यांचं हे मंदिर आहे, ते पायथ्याशी आहे आणि वरती आपल्याला डोंगर चढून गेल्यानंतर निळकंठेश्वराचं मंदिर लागणार आहे. त्याला आपण अख्खा डोंगर पुढे चढून जावं लागणार आहे. चला तर मग आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. हे मंदिरसुद्धा खूप स्वच्छ आणि छान आहे. चारी बाजूने याला पूर्ण बांधून घेतलेलं आहे आणि अगदी निसर्गरम्य इथलं वातावरण आहे. अशा पद्धतीने टू व्हीलर आणि फोर व्हीलरची छान पार्किंग आहे. हे पादुका मंदिर आहे. तर या बाजूने आपल्याला वरती चढत जायचं आहे. तर आपण आता एक एक पायऱ्या चढायला किंवा डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. काही लोक वरून खाली येत आहेत आणि अशा पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला वरती निळकंठेश्वराचं मंदिर लागणार आहे. या थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यानंतर अगदी साधी पायवाट आहे. तुम्ही इथे पायी चालत जाऊ शकता. तर बघू शकता अगदी निसर्गरम्य वातावरण आहे. एका साईडला पानशेतचं धरण आणि एका साईडला खडकवासला धरण. असा हा तीर्थक संगम म्हटला तरी सुद्धा चालेल. आणि इथला व्ह्यू बघू शकता अगदी अप्रतिम असा आहे. आपण जानेवारीच्या सुरुवातीला आलेलो आहोत. या ठिकाणी शक्यतो पावसाळ्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर किंवा मग ऑक्टोबरच्या दरम्यान आलेला असता हा अगदी निसर्गरम्य हिरवीगार इथे झाडी झालेली असते. काही हरकत नाही, आपण वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये इथे आलेलो आहोत आणि अशा पद्धतीने आपण वरती चढत आलेलो आहोत. या ठिकाणी सगळीकडे अख्खा डोंगरच दिसतोय. एका साईडला पाणी आणि एका साईडला डोंगर. अशा पद्धतीने आपण वरती चढत आलेलो आहोत आणि आणखीन आपल्याला बरेच दोन टन घ्यायचे आहेत. ज्यांना चढणं शक्य नाही अशा लोकांना इथे हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये फक्त ट्रॅक्टरची सोय केलेली आहे. कारण वरती दुसरं कुठलंही वाहन जाऊ शकत नाही. एका ट्रॅक्टरला अशा पद्धतीने ट्रॉली केलेली आहे आणि मध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. हे सुद्धा बऱ्याच प्रमाणात रिस्की आहे. कारण एवढा चढ वरती चढून जाणं म्हणजे या ड्रायव्हरची सुद्धा खूप कमाल आहे. वरती चढून आल्यानंतर अशा पद्धतीने निळकंठेश्वराचं आपल्याला मेन गेट दिसतं आणि दोन्ही बाजूला अशा पद्धतीने मूर्त्या साकारण्यात आलेल्या आहेत. त्यांचं काम चालू आहे सध्या. आणि दोन्ही बाजूने आपण मूर्त्या बघून आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने भव्य अशी महादेवाची मूर्ती आहे. आता आपण मंदिरात जाणार आहोत. एका बाजूला पाय धुण्याची सुद्धा सोय केलेली आहे आणि एका बाजूला आपल्याला दर्शनासाठी रांग आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी इकडे सिंह, वाघ अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर आता आपण मेन मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. इथे फक्त मूर्त्या आणि मूर्त्याच दिसतील. अशा पद्धतीने शिव आराधना करते वेळेस
इथे मीराबाई आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. या ठिकाणी कमीत कमी 1200 ते 2000 मूर्त्या असा अंदाज आहे. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे काही देवी देवता आहेत, तर त्या सर्व देवी देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. गणपती हे सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या रूपात आहेत, कृष्ण किंवा मग शंकर, राम, सीता, अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. इथे विठ्ठल रुक्मिणी आहे. इथे अशी एकही मूर्ती नसेल की जी आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पूजली जातो, तर अशा या ठिकाणी बसण्याची आणि राहण्याची व्यवस्था आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे नशामुक्ती केंद्र चालवलं जातं. ज्यांना दारू सोडवायची आहे किंवा घरगुती काही तंटे असतील किंवा आणखीन काही प्रॉब्लेम असतील, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो आहे की इथे नशामुक्ती केंद्रसुद्धा चालवलं जातं. असा महत्त्वाचा इतिहास हा आहे की जे शंकरराव सर्जेमामा आहेत त्यांना फॉरेस्ट ऑफिसरची नोकरी होती आणि त्या अगोदर सिंहगडला कार्यरत होते. त्यानंतर त्यांना या फॉरेस्टमध्ये ट्रान्सफर झाली आणि ते एक वेळ असेच वरती चढून आल्यानंतर एका वडाच्या झाडाखाली झोपले होते. म्हणजेच त्यांना थोडीशी डुलकी लागली आणि त्यांना स्वप्नात साक्षात नीळकंठेश्वरांनी उठ आणि मला पाणी दे अशी हाक मारली. ही हाक ऐकून त्यांना जाग आली आणि ते खडबडून जागे होऊन पुढे बघू लागले की मला नेमका कोणी आवाज दिला. बघता बघता त्यांना थोडंसं पुढे गेल्यानंतर एक नंदीची मूर्ती दिसली आणि अर्थात नंदी आहे म्हणजे महादेव असणारच. अशा पद्धतीने त्यांनी थोडी पुढे शोधाशोध केली. ती केल्यानंतर त्यांना साक्षात महादेवाची मूर्ती दिसली. तर एका बाजूला इथे व्यसन नशामुक्ती केंद्राची लाईन आहे आणि एका बाजूला दर्शनाची लाईन आहे. हे झाल्यानंतर त्यांनी पुढे शोधाशोध केल्यानंतर वरती त्यांना पाणी कुठेच दिसलं नाही आणि शेवटी ते पाणी घेण्यासाठी खाली आल्यानंतर ज्या ठिकाणी आपण पायथ्याशी पार्किंग पाहिली त्या ठिकाणी 15 ते 20 धनगर वस्ती होती आणि दुपारची वेळ असल्यामुळे ते सर्व शेतामध्ये कामासाठी गेले होते. प्रत्येक घराला कुलूप होतं. तर आता पाणी कुठून घ्यायचं? त्यांनी नामस्मरण चालू केलं. महादेवाचं नाव घेतल्यानंतर एका घराला त्यांनी हात लावला आणि त्यांचं कुलूप जे आहे ते त्यांच्या हातात आलं. तिथून कळशी घेऊन त्यांनी ते पाणी वरती घेऊन आले आणि महादेवाला अभिषेक घातला आणि त्या दिवसापासूनच तिथली पूर्ण साफसफाई केली. तिथे महादेवाचं मंदिर आहे किंवा मूर्ती आहे हे त्या सर्व लोकांना तेव्हापासूनच माहिती झालं आणि अशा पद्धतीने त्यांच्या हातूनच महादेवाच्या मूर्तीचा पहिला अभिषेक झाला आणि हे मंदिर आहे किंवा मग पूजेसाठी चालू आहे असं बाकीच्या लोकांना हळूहळू कळायला सुरुवात झाली. तेव्हापासनं आजपर्यंत या मंदिराची जी प्रख्याती आहे ती वरचेवर वाढत गेली. वरचेवर सर्व लोकांना इथली कीर्ती पसरत गेली. तर इथे कुठेही बघाल तरी आपल्याला संपूर्ण हिंदू धर्मातील मूर्त्या दिसतील. असा एकही देव नसेल जिथे यांची मूर्ती नाही. तर इथून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भव्य मंडपामध्ये इथे अशा पद्धतीने महादेव, पार्वती आणि गणपतीची अतिशय सुंदर मूर्ती आहे. आपण या ठिकाणी दर्शन रांगेकडे आलेलो आहोत. इथे बऱ्याच प्रमाणात भाविक बसून प्रत्येकजण कुणी नामजप करतं, कुणी व्यसनमुक्तीसाठी आलेले ही लोक आहेत. प्रत्येकाच्या अनेक समस्या असतात, तर त्या कोणत्याही समस्या असतील तर इथे वेगवेगळ्या पद्धतीने रांगा लावलेल्या आहेत. मंदिराच्या पुढच्या बाजूला इथे तुळजापूरच्या भवानीचं, विठ्ठल रुक्मिणीची अशा मूर्त्या आहेत. तर इथे महादेव, पार्वती आणि साक्षात नागोबा देवाच्या पितळेच्या मूर्ती आहेत. इथे महादेव, पार्वती आहे. आता इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. अगदी छोटासा या मंदिराचा गाभारा आहे आणि अगदी छोटंसं दरवाजा आहे. तर या दरवाजावरती शंकरराव महाराजांची मूर्ती आहे किंवा मग फोटो आहे. इथे आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर इथे अतिशय सुंदर असं शिवलिंग आहे. तर हे आहे नीळकंठेश्वराची मूर्ती. इथे दररोज पूजा अभिषेक चालूच असतो. आता या मंदिरातून दर्शन केल्यानंतर आपण इथे नीळकंठेश्वराची मूर्ती आणि शंकरराव सर्जेमामाची मूर्ती ही अशा पद्धतीने दररोज पूजली जाते. अशा पद्धतीने प्रत्येक सणवाराला किंवा मग
शिवरात्रीला या मूर्तीची सजावट केली जाते. मंदिरातून आपण बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला गणपती आणि महादेवाची मूर्ती आहे. तर या पद्धतीने सर्जेमामाचा वरती फोटो लावलेला आहे आणि यांच्यामुळेच हे मंदिर उदयाला आलं हे सुद्धा सत्य आहे. मंदिराच्या समोरच अशा पद्धतीने निळकंठेश्वराची मूर्ती आणि नंदीची मूर्ती आहे. याला भरपूर असा प्रशस्त सभामंडप आहे आणि मेन सभामंडपामध्ये इथे अतिशय सुंदर अशी महादेव आणि पार्वती यांची मूर्ती आहे. सोबतच गणपती सुद्धा आहेत. आणि सगळ्यात सुंदर अशी मूर्ती म्हटलं तर ही आहे. या ठिकाणी बरेच भाविक भक्त पूजेसाठी दर्शनासाठी येतात. इथे बऱ्याच प्रकारचे होम हवन केले जातात, पूजा केल्या जातात किंवा मग महादेवाचा अभिषेक. महत्त्वाचं म्हणजे इथे व्यसन मुक्ती केंद्र हे सुद्धा चालू आहे. अशा पद्धतीने आपण मंदिरातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा हनुमान आणि गरुडाची मूर्ती आहे बघू शकता. इथे भरपूर असे भक्त विश्रांतीसाठी बसलेले आहेत. ते काही बाहेर गावून आलेले असतात किंवा मग काही पुण्याच्या आसपासचे आहेत आणि अगदी पुण्याच्या जवळच म्हणजे अगदी 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती हे अतिशय निसर्गरम्य असं मंदिर आहे जिथे फक्त आपल्याला मूर्ती आणि मूर्तीच दिसतात. तर आपण मंदिरातून बाहेर आल्यानंतर बघू शकता इथे फक्त निर्गलीची झाडं लावलेली आहेत आणि अतिशय सुंदर असा येथील देखावा आहे. संपूर्ण डोंगरावरती धुकं पसरलेलं आहे आणि इथे नटराजांची मूर्ती आहे. मंदिरातून बाहेर पडल्यानंतरच बाजूला इथे अन्नदानाची सुद्धा सोय केलेली आहे. दिवसभर येथील प्रसाद चालू असतो आणि हा सोमवारी बहुतेक चालू असतो. महाप्रसाद मिळू शकतो आणि त्याच पद्धतीने इथे पण अन्नदानासाठी त्यांना मदतसुद्धा करू शकतो देवी स्वरूपामध्ये. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे भरपूर प्रमाणात नामस्मरण केलं जातं. महाप्रसाद घेईपर्यंत इथे अखंड टाळी वाजवली जाते. तर आता आपण महाप्रसाद घेतल्यानंतर पुढील मूर्त्या पाहणार आहोत. तर इथे पुतणा आणि श्रीकृष्णाचा अतिशय सुंदर असा देखावा सादर केलेला आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूने भले मोठे सिंह आहेत आणि दोन्ही बाजूने कृष्णाचा रथ आणि एका बाजूला श्रीकृष्णाचा रथ ठेवलेला आहे. भगवान गौतम बुद्धाची अतिशय सुंदर अशी दगडाची मूर्ती आहे. या ठिकाणी महाभारतातील रथ ठेवलेला आहे. इथे पूजेचं साहित्य मिळतं. आपण आता मंदिराच्या बाहेर आहोत. इथे बुरा मत देखो, बुरा मत सुनो और बुरा मत बोलो अशी खूप छान वानर संख्या ठेवलेली आहे. भगवान रामदास आपल्या हिंदू धर्मातील अशी एकही मूर्ती नसेल जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर आपल्या मुलांसाठी हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण आपली संस्कृती आपल्याला स्वतःला माहिती आहे पण पुढे आपल्या मुलांसाठी यांना दाखवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. इथे शिवाजी महाराज तुकाराम महाराजाची भेट, इथे काणिफनाथाचं जन्म कसा झाला, या ठिकाणी भद्रकालीचा अवतार, कृष्णाची रासलीला अशा अनेक मूर्त्या आहेत. संपूर्ण वारकरी संप्रदाय विठ्ठल माझा 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 म्हटलं जातं त्या पद्धतीने इथे संपूर्ण वारकरी परिसर आहे. राम या रामायणातील काही दृश्य आहेत. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर असा नयनरम्य देखावा म्हटला जातो तो हा आहे आणि निसर्गाची साथ याला लाभलेली आहे. तर अशा पद्धतीने येथील आपण मूर्त्यांचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. एका बाजूने संपूर्ण पानशेतचं धरण सुद्धा दिसत आहे. हा रामायणातील देखावा आहे. एका बाजूला सुग्रीव आणि बाली यांची जी लढाई झाली होती ती सुद्धा या ठिकाणी रामायणातील खूपच सुंदररित्या दाखवण्यात आलेली आहे. या ठिकाणी भगवान श्रीरामांची मूर्ती आहे. ते वानर सेनेसह कशा पद्धतीने
लढाईला निघाले होते. इथे महादेवाचा साक्षात्कार झालेली मूर्ती आहे. तर अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण हिंदू संस्कृतीचे दर्शन एकाच ठिकाणी आणि एकाच मंदिरात दाखवले गेलेले आहे. अगदी नयनरम्य असा हा देखावा आहे. आणि यामध्ये अगदी मी थोड्याशा मूर्त्या टाकलेल्या आहेत, म्हणजे अगदी थोड्याशा मूर्त्या आपण दाखवलेल्या आहेत. आपण याचाच दुसरा भाग सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर असा मूर्त्यांचा देखावा आहे. तर ही महाबलीवीर हनुमानांची मूर्ती आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.